यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील येणाऱ्या सावर येथे 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता ग्रामपंचायत कार्यालय सावर येथे दुर्गा उत्सव निमित्त शांतता समितीची बैठक ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. राज्यात कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करत यावर्षीचा नवरात्र उत्सव दुर्गापूजन व दसरा साध्या पद्धतीने साजरा करा असे आवाहन ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनगरे यांनी आयोजित शांतता समितीच्या बैठकीमध्ये केला आहे. देशात दुसऱ्या क्रमांकाचे ऐतिहासिक नवरात्र उत्सव यवतमाळात साजरा करण्यात येतो. तसेच या अनुषंगाने यंदा नवरात्र उत्सव 7 ऑक्टोबर पासून प्रारंभ होणार आहे. याकरिता शासनाने दिशानिर्देश जारी केले आहे. आता विसर्जनावेळी मिरवणूक काढण्यावर निर्बंध असणार आहे. दुर्गा मातेचे दर्शन घेताना सार्वजनिक अंतराचे पालन करावे. सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवावे. माझी कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक किशोर जुनगरे यांनी बैठकीमध्ये उपस्थित वेगवेगळ्या दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांना दिले.